कानकात्रे तालुका खटाव जिल्हा सातारा या गावातील 30 ते 40 शेतकऱ्याच्या जमिनीतून मोठ्या प्रमाणामध्ये वाळू उपसा केला जात होता. वारंवार तक्रार देऊन देखील याच्याकडे पोलीस स्टेशन व प्रांत अधिकारी हे दुर्लक्ष करत होते. त्याच्यानंतर मी या समस्येवर व्हिडिओ बनवला. जवळजवळ 30 ते 40 कुटुंब या शेताच्या जीवावर उपजीविका करतात. त्यांना अडवणूक केली तर शेतकऱ्यांना मारहाणीचा प्रकारही बऱ्याच वेळा घडलेला आहे. का मारहाण केली तुम्हाला? आमच्या शेतातली वाळू वडत होती, त्यामुळं आम्ही वडण्यास बंदी करायला गेलो, त्यामुळं मला मारहाण केली. माझ्या साथीदारानं पण मारहाण केली. समस्या असं आहे, शेजारच्या जमिनीचा वाळू उपसा चालू आहे, कालांतरानं माझ्या जमिनीचा चालू करतील. त्यांचा चालू असताना माझ्या पिकातनी वाहनं घालते ती. याचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होतो? परिणाम म्हणजे संध्याकाळी मोटर चालू करायचं म्हणलं तरी पण भीती. का भीती वाटते? भीती त्यांची दशेतच तशी आहे ना. काय करतात ते? आल्यानंतर मारहाणच करते ती. शेजाऱ्याला केले त्याच्यामुळे आम्हाला पण करणार. व्हिडिओ बनवून हा प्रांत अधिकारी मुलानी साहेब यांच्याकडे दाखवला. यानंतर प्रांत अधिकारी मुलानी साहेब यांनी स्वतः तिथे येऊन जे अवैधरित्या वाळू उपसा केला जात होता त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि आज तेथील वाळू उपसा पूर्णपणे बंद केला आहे. आता तुमच्या शेतातील वाळू उपसा बंद झाला आहे का? झाला आहे. बंद. कशी समस्या दूर झाली तुमची? आमच्याकडं दिनकर कांबळे आले होते, त्यांनी व्हिडिओ शूटिंग नेलं आणि ते प्रांत साहेबांना दाखवलं, मुल्ला साहेबांना, आणि ते मग त्यांना दाखवून मग कारवाई केली. याच्यामुळे तुम्ही आनंदी आहात का? दिनकर कांबळे तुम्हाला काय मदत केली? त्यांनी आम्हाला इथं आले, आमचं ते वाळू उपसा हे वगैरे सगळं बघितलं, शूटिंग वगैरे घेतलं. त्यानंतर त्यांनी मग आम्हाला मुल्ला साहेबांच्या गाठ वगैरे घेतली. त्यांनी गाठ वगैरे घेतल्यानंतर मग ते साहेब वगैरे सगळे प्रांत वगैरे सगळे आले, त्यांनी बघितली, पाहणी केली. त्याच्यानंतर आता तो वाळू उपसा आमचा बंद झाला आहे आणि त्यामुळं आता आम्हाला जरा आर्थिक समाधान लाभलेलं आहे, कारण आता वाळू उपसा होत नाही. मी दिनकर कांबळे मळके बुद्रुक गावामधून इंडिया अनहर्डसाठी.